उपलब्ध करून देत आहे आणि राहिलेले पैसे आम्ही प्रश्न क्रमांक 37758 अमरसिंग पंडित प्रश्न क्रमांक 37758 माननीय सभापती महोदय छापल्याप्रमाणे सभापती महोदय सन 2007 पासून सामाजिक न्याय विभागात कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या संगणक चालक यांना नियमित श्रेणी लागू करण्यासंदर्भातला प्रस्ताव विभागानं 2014 पासून शासनाकडे दाखल केलेला आहे. सभापती महोदय मी अतिशय स्पेसिफिक दोनच प्रश्न विचारणार आहे. सभापती महोदय 26/9/2016 रोजी माननीय मंत्री महोदयानं हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्याच्या संदर्भातले आदेश देऊनही अजून कारवाई झालेली नाही, ती का? आणि दुसरं, कंत्राटी तत्वावर काम करणारे कर्मचारी यांचा वयोमान, त्यांची सेवा आणि इतर बाबी लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी शासन निर्णय करणार आहे का? स्पेसिफिक प्रश्न आहे. मंत्री महोदय. माननीय सभापती महोदय, हा प्रश्न संगणक ऑपरेटरांचा आहे आणि तो 2007 सालापासून मग पुढे 2014 पर्यंत या संदर्भात विषय प्रलंबित आहे. त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये जे मानधन मिळत होतं तेही आम्ही वाढवलेलं आहे, परंतु आज हा प्रश्न हायकोर्टासमोर असल्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत यात काही करता येणार नाही. न्याय प्रविष्ट असल्याचं उत्तरामध्ये कुठे दिलं नाही. यामध्ये तसं नाहीये, संबंधित कर्मचारी कोर्टात गेलेले ते विड्रॉ करायला तयार आहेत ना. तुम्ही त्यांना चर्चेला बोला, ते विड्रॉ करायला तयार आहे. तुम्ही जर काही निर्णय करत असतील विड्रॉ होतील ना. ते त्यांच्या हक्काच्या मागणीसाठी न्यायालयात गेलेले आहेत. माननीय सभापती महोदय, सन्माननीय सदस्य अमरसिंग पंडित साहेब जसे सांगतायत त्याप्रमाणे पुढच्या 15 दिवसात हे सर्व संगणक ऑपरेटर आणि त्याच्याबरोबर बाकी अन्य जे कर्मचारी आहेत आम्ही माननीय मंत्री महोदय यांच्यासोबत चर्चा करून मागे आणि या मागण्या काढण्याचा आम्ही प्रयत्न करू. सभापती महोदय, या राज्यामध्ये जे कामगार कायदे आहेत ते सामान्य प्रशासनाला लागू पडत नाही आहेत का? 14 वर्ष 10 वर्ष ऑपरेटरचं काम करत असतील तर आपण उत्तरामध्ये देत आहे. विधी सहाय्यक जनसंपर्क अधिकारी संगणक ऑपरेटर या पदावर सेवारत असलेले अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवा नियमित करणार येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता आपण कोर्टाचा त्यांना न्याय दिलाय. आता हे मानधनावर आहे. मानधनावर ह्या राज्यामध्ये किती वर्ष ठेवावे? जर राज्याच्या किंवा प्रशासनाच्या कारभाराला अशा पद्धतीने सूट मिळणार असेल मग प्रायव्हेट मालकाने आणि प्रायव्हेट कंपन्यांनी काय ठेवू नये? ते नियम राज्यामध्ये दोन पद्धतीचे पद्धत पाडणार. सरकारमध्ये असणाऱ्यांना वेगळे नियम, निम सरकारांना वेगळे आणि प्रायव्हेटवाल्यांना वेगळे, असे कामगार कायदे बनलेले आहेत का? आणि जर तसे बनलेले नसतील तर इकडे जे कारभार चालू आहेत मानधनावर ठेवण्याचे ते तातडीने बंद करण्यात येणार आहेत. मंत्री महोदय, माहिती आहे. माननीय सभापती महोदय, मी सुरुवातीला सांगितलं की या संदर्भातला विषय ऑपरेटरांचा जो आहे या संदर्भात पुढच्या 15 दिवसाच्या संबंधित सर्व ऑपरेटर आणि आम्ही एक बैठक घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.